आज आपण मस्तपैकी एक गोड पदार्थ बघणार आहोत हा गोड पदार्थ म्हणजेच खीर आहे खूप छान रेसिपी आहे आणि चवीला खूप मस्त लागते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार चमच बासमती तांदूळ घेतलेले आहेत ते अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजू घातले होते तुम्ही नॉर्मल तांदूळ पण यूज करू शकता आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपण हे जाडसर असे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत एकदम असे पेस्ट पण बनवू नका यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून ह्याची पेस्ट बनवून घ्या तुम्ही यामध्ये दूध पण घालू शकता पाण्याऐवजी मी पाणी घालून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथे मी एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दुधाला असं सतत असं मिक्स करत राहा या दुधाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता हे दूध आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे यामध्ये सर्वात अगोदर आपण केसर घालणार आहोत मी गरम दुधामध्ये केसरच्या चार ते पाच काड्या घातल्या होत्या दहा मिनटं अगोदर ते आता दुधामध्ये मिक्स करत आहे केसरमुळे खूप छान रंग येईल या खीरला तुमच्याकडे जर केसर नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर पण मिक्स करू शकता एक चम्मच के कस्टर्ड पावडर या खीरमध्ये मिक्स करता येईल तुम्हाला सतत हे असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला दूध थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे यामध्ये मी पावाटी साखर मिक्स करत आहे गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही आता जी तांदळाची पेस्ट बनवली होती ती मिक्स करणार आहोत आणि याला सतत मिक्स करत हे शिजवत राहायचं आहे हे घट्ट होईपर्यंत आपण शिजवणार आहोत दूध असं घोटून घोटून खीर बनवल्यानंतर खूप छान चव येते या खिरीला आणि हे सतत असं मिक्स केल्यामुळे खाली बुडाला चिटकणार नाही आणि करपणारसुद्धा नाही तुम्ही बघू शकता हे हळूहळू घट्ट होत आहे आणि यामध्ये उकळी पण येत आहे याला दहा मिनिट मीडियम गॅसवरती शिजवणार आहोत दहा मिनटानंतर हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप घालत आहे तुमच्याकडे पिस्ता असेल तर तो पण मिक्स करू शकता किंवा चारोळी मिक्स केली तरी चालेल जे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आपली खीर तयार आहे हे थंड होण्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही खीर टाकत आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे यावरती थोडेसे केसरची काळी टाकायची आहे सजावटीसाठी हे ऑप्शनल आहे आणि बदामाचे काप यावरती ॲल्युमिनियम फॉईल लावायची आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किमान एक तास तरी म्हणजे मस्तपैकी थंड होईल आणि खीर चवीला खूप छान लागते थंड झाल्यानंतर तुम्ही जास्त वेळ पण फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे मी एक तास फ्रीजमध्ये ठेवले होते एक तासानंतर आपली खीर आपण टेस्ट करू या खिरीला रंग पण खूप छान झालेला आहे आणि ही थिक पण मस्त झालेली आहे एकवेळेस या पद्धतीने नक्की करून बघा